सत्य घटनेवर आधारित सोलापूर गँगवॉर हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिने रसिकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. प्रभू राठोड दिग्दर्शित आणि सोलापूरच्या प्रदीप सर्वदे यांनी निर्मित केलेला बहुचर्चित असा सोलापूर गँगवॉर हा चित्रपट शुक्रवारी 130 चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला. सोलापुरात आशा चित्रपटगृहासह अन्य स्क्रीनवर हा चित्रपट झळकला. निर्माते प्रदीप सर्वदे, अभिनेते राहुल चौरे, रामजी गायकवाड यांच्यासह मान्यवरांची या शोला उपस्थिती होती. दरम्यान प्रदीप सर्वदे, राहुल चौरे यांचं थिएटर परिसरात आगमन होताच सिनेरसिक मित्रपरिवार आदींनी त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत तसंच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. हलग्यांच्या कडकडाटानं आशा चित्रपटगृहाचा परिसर दणाणून गेला होता. चित्रपटाला सिनेरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबद्दल निर्माते प्रदीप सर्वदे यांनी आभार मानले. सत्य घटनेवर आधारित अशा या सोलापूर गँगवॉर चित्रपटातून गँगस्टर कसा घडतो, त्याची वाटचाल कशी असते आणि साऱ्या संघर्षाचा शेवट काय असतो, याचं एक प्रभावी सादरीकरण या चित्रपटातून झालं असून गीत संगीत ॲक्शननं परिपूर्ण या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे. सोलापूर आणि महाराष्ट्र प्रतिसाद खूप छान आहे. साकीना का मुंबईच्या जेवढे थिएटरात मल्टिप्लेक्स सगळे आज हाऊसफुल आहेत. कोल्हापूरचे सगळे शो हाऊसफुल आहेत. महाराष्ट्रातले सगळे शो मॅक्सिमम 70% थिएटरला तिकीट नाही आणि इतकं खूप या सोलापूर शहरावर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. हा मला आज कळालं की ह्या सोलापूर शहराची ताकद काय आणि भावना व्यक्त करू शकत नाही इतका मी आनंद आहे. मी खरं सांगतो तुम्हाला की मला एवढं भरून आलं ना सगळं की सोलापूरकरांचा हा प्रतिसाद पाहता तुम्ही खाली जर बघितलं तर तिकीट काउंटरला इतकी गर्दी आहे, तिथे उभा राहिलेला लोकांना जागा सापडत नाहीये. हे जे प्रेम आहे सोलापूरची, ही जी ताकद आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे सगळ्या थिएटरला. माझा नाव सर सोलापूरकरवासियांनी जे प्रेम दाखवले आजचा हाऊसफुल असल्यामुळे आम्ही एकदम समाधानी आहोत, खुश आहोत सर.